अंतर्मुखातून वेद बोलवले त्याचा अभ्यास करावा थोडा. आणि नामदेव महाराजांनी कुत्र्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन पळत होते असं म्हणत होते त्या. अहो तुम्ही अभ्यास करा सुषमाबाई, तुम्ही अभ्यास का करत नाही? रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, माऊलींनी भिंत चालवली, त्याचा अभ्यास केला पाहिजे की नाही? आणि काही अपशब्द बोलून आणि वारकरी संप्रदायावर तुम्ही बोट करता, अपशब्द बोलता, हे असं चांगलं नाही. काही बोलायचं काही आणि तुम्हाला वारकरी संप्रदाय दिसतो का? हां, बाकीच्या गोष्टी दिसत नाही का? हां, श्रद्धा वालकरचं प्रकरण झालं तेही तुम्हाला दिसत नाही आणि वारकरी संप्रदायच का दिसतो? हां, बाकीच्या गोष्टीवर तुम्ही बोला ना. चांगलं कार्य करायचं सोडून आणि तुम्ही वारकरी संप्रदायाला काहीही बोलता, काही उठायचं सुटायचं वारकरी संप्रदायावर काही अपशब्द बोलायचे, हे चांगलं नाही. आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. वारकरी संप्रदाय सहन करतो म्हणजे दररोज तेच तुम्ही बोलायचं का वारकरी संप्रदायाला? हां, काही थोडंफार वाटलं पाहिजे ना. रेड्याच्या मुखातून का वेद बोलवले हे तुम्हाला माहीत आहे का बोलवले? हां, तेव्हाही टवाळखोरच होते ना वारकरी. आपलं ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले तेव्हाही टवाळखोर होते, म्हणून त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलून दाखवले. त्यांचाही आहे असं सांगितलं हे तुम्हाला माहीत आहे का सुषमाबाई? असं काही बोलता वारकरी संप्रदायच दिसतो का तुम्हाला? हां, इथून पुढे माझी एकच विनंती आहे सुषमाबाईला का, इथून पुढे वारकरी संप्रदायावर बोट करू नये. आणि आम्ही वारकरी संप्रदाय महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण, या ठिकाणी आमचं नियोजन घेऊन आलेलो आहे. वारकरी संप्रदायाच्या विरुद्ध जो कोणी बोलत असेल, सुषमा अंधारे ज्या बोलल्या, वारकरी संप्रदाय किंवा संतांच्या बाबतीत जे बोलत आहेत, वास्तविक कोणाला हे काही अभ्यास न करताना कोणाला बोलायचे काही अधिकार त्या ठिकाणी नाही आहे. जर अभ्यास केला आपण तर आपल्याला लक्षात येईल. काय लक्षात येईल? का जो चांगदेव महाराज ज्याला 1400 वर्षापर्यंत काळाला पुढे ढकललं, असे चांगदेव महाराज ज्ञानोबारायांच्या ठिकाणी लोटांगण घालत आले कशाकरता आले असतील? आणि माझ्यासारखी व्यक्तीसुद्धा आजसुद्धा भिंत चालवू शकते तुम्हाला जर कोणाला बघायचं असेल. पण तो प्रसंग काय होता? प्रसंग असा होता, जर त्या ठिकाणी चांगदेव महाराज जर वाघावर बसून येत आहेत, हातात सर्पाचा चाबूक घेऊन येत आहेत, आणि तसा जर कोणी आता या ठिकाणी येत असेल तर माझ्यासारखी व्यक्तीसुद्धा या ठिकाणी भिंत चालवू शकते, याच्यात काही विशेष नाही. परंतु आपण जे संतांच्या बाबतीत बोलता, देवाच्या बाबतीत बोलता, आपला काहीतरी अभ्यास असावा. आपण आपला बापसुद्धा सिद्ध करू शकत नाही. कोणाला काही बोलायचं या ठिकाणी अधिकार नाही. तुमचा बाप तुमचाच बाप आहे, कशावरून तुम्ही बोलणार? काय आपला बापच आहे हे जर सिद्ध करायचं असेल तर आपल्या मरक्या आईवर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. आणि मग या ठिकाणी संतांचं जे वाङ्मय आहे, हे संतांचं वाङ्मय वाचल्याशिवाय आपल्याला कुठलाही अशा प्रकारचं बोलायचा अधिकार नाही. ते कळत नसेल तर कोणीही काही असं बोलू नये. यापुढे जर कोणी संतांच्या बाबतीत, देवाच्या बाबतीत, वारकरी संप्रदायाच्या बाबतीत बोलत असेल तर आम्ही महाराष्ट्रभर या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. म्हणून नियोजन देणार आहोत कलेक्टर साहेबांकडे, आम्ही आता नियोजन देणार आहोत. म्हणून सावधानतेचा हा या ठिकाणी इशारा देत आहोत. यापुढे कोणी काही बोलू नये संप्रदायाच्या बाबतीत, वारकऱ्याच्या बाबतीत आणि संतांच्या बाबतीत कोणीही काही बोलू नये. बोललो तर आम्ही पुढचा इशारा या ठिकाणी देत आहोत. आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. अपशब्द बोलू नये, त्यांच्यावर बोट करू नये आणि त्यांच्यावर शिंतोडी उडू नये. तुम्हाला अभ्यास करा, तुम्ही अभ्यास करा तेव्हा तुम्हाला कळेल वारकरी संप्रदाय कसा आहे. करायला पाहिजे ना, का कारवाई करत नाही तुम्ही? हां, कारवाई करायला पाहिजे ना. अशा वारकरी संप्रदायावर काही पण बोलता, काही पण शिंतोडे उडवता, काही बोट दाखवता, अपशब्द बोलता. रेड्याच्या मुखातून मारुती रायांनी उड्डाण केलं, हां कसं उड्डाण केलं आणि सीतामाईला तेव्हाच उडत उडत घेऊन आले नाही असं म्हणतात या सुषमाबाई. हां, का घेऊन आले नाही? त्यांनी हे सगळं आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे हे तुम्हाला समजतं का सुषमाताबाई? हां, तुम्हाला हे का कळत नाही? देवाधिकांच्या बाबत विधान केले ते चुकीचे असं तुमचं काय म्हणणं? तुम्ही कलेक्टरला काय निवेदन देणार आज या ठिकाणी? या कलेक्टर ऑफिससमोर सर्व नाशिक जिल्हा वारकरी विश्व परिषदच्या वतीने या ठिकाणी सर्व वारकरी मंडळ टाळ पकवात घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहेत. आणि जे सुषमा अंधारे यांनी जे माऊलीबद्दल, तुकोबाबद्दल आणि
नाथराबद्दल जे बोलल्या त्यांच्या वक्तव्याला आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध या ठिकाणी वारकऱ्याच्या मंडळ वतीने करण्यात आले आहे। आणि आम्ही यापुढे या महाराष्ट्रात जे कोणी असे शब्द बोलतील ज्ञानोबाराबद्दल सर्व आपल्या हिंदू देवताबद्दल त्यांना आम्ही वारकरी मंडळ कदापि माफ करणार नाही। यापुढे कोणी असं बोलणार नाही आणि बोललं तरी सर्व महाराष्ट्रभर आम्ही वारकरी आंदोलन सुरू करणार आहोत याची या महाराष्ट्रातील जनतेने आणि सर्व कोणी असं बोलणार नाही याची दखल घ्यावी। रामकृष्ण।